असे दिसतात. रॉटरडॅम मध्ये आलोच तर आपण एक दुसरी गोष्ट बघून घेऊया. रॉटरडॅम मध्ये ती सगळ्यात खूप मोठी आणि सेकंड लार्जेस्ट इन द वर्ल्ड आहे, ते रॉटरडॅमचं सी पोर्ट, जिथे मोठ्या मोठ्या शिप्स, मरीन शिप्स वगैरे वगैरे ये जा करत राहतात. हे जगातलं दुसरं मोठं बंदर आहे आपण ज्याला म्हणू शकता, आणि ते नेदरलँड्समध्ये आहे, रॉटरडॅम नावाच्या सिटीमध्ये. भरपूर साऱ्या शिप्स इथे ये जा करत राहतात दिवसाला. त्याच्या फोटोवरतूनच तुम्ही पाहू शकता की किती मोठं आहे. हे पहा हा दुसरा फोटो आहे की नाही छान, खूप मोठा आहे. शेवटची विजिट असणारी आपली याच्यानंतरची, हे बार्ले नसाऊ नावाचं एक व्हिलेज, जे नेदरलँडच्या साऊथ साईडला आहे, नेदरलँडच्या दक्षिण दिशेला आहे. आणि नेदरलँडच्या दक्षिण दिशेला मी तुम्हाला सांगितलं तसं बेल्जियम हा देश आहे, राईट. मग आता नेदरलँड्स आणि बेल्जियम या देशाची बाउंड्रीवरती असणारं हे व्हिलेज, और हे अर्ध नेदरलँड्समध्ये अर्ध बेल्जियममध्ये असणारं हे व्हिलेज हे अशा प्रकारचं आहे. आणि ही आहे फुटपाथवरती चालतानाची नेदरलँड्स आणि बेल्जियमची बॉर्डर. मी जिथे उभा आहे ते बेल्जियम आहे बॉर्डरच्या पलीकडचं, आणि माधुरी जिथे उभे आहेत ते नेदरलँडची साईड आहे. आपण ऐकलं असाल भारत आणि पाकिस्तान आपल्या देशांची बॉर्डर कशा प्रकारची असते, पण जर बघायला गेलं तर हे देश जे दोन आहेत नेदरलँड्स आणि बेल्जियम, ह्या दोघांमधली बॉर्डर ही फक्त अशा प्रकारे आखलेली आहे, बाकी काही नाही. आपण सहज जाऊन चालून येऊ शकतो, दुसऱ्या देशामध्ये जाऊन आपण काही खरेदी करून पुन्हा आपल्या देशामध्ये वापस येऊ शकतो, अशा प्रकारचे आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे काय, ह्या बॉर्डर टाकण्यामध्ये, ही सीमा टाकण्यामध्ये कधी कधी असंही होतं की एक घर अर्ध या देशामध्ये आणि अर्ध त्या देशामध्ये होऊन जातं. जसं की हे देश हा 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 तुम्ही व्हिडिओ पाहतात की या देशाच्या मधोमध, ह्या ज्या घराच्या मधोमध बॉर्डर गेलेली आहे, त्यामुळे घर अर्ध बेल्जियममध्ये आणि अर्ध नेदरलँड्समध्ये. बी जे दिसतंय ते बेल्जियम आहे आणि एन एल जे दिसतं ते नेदरलँड्स आहे. त्यामुळे घराच्या वरती तुम्ही दोन प्रकारचे झेंडे पाहिले, एक नेदरलँडचा झेंडा आहे आणि हा जो आहे तो बेल्जियमचा झेंडा आहे. पण हा, आणि त्या कारणामुळे इंटरेस्टिंग गोष्ट अशी होते की त्या घराला दोन ऍड्रेसेस मिळतात. एक ऍड्रेस मिळतो तो बेल्जियमचा मिळतो आणि एक ऍड्रेस मिळतो तो नेदरलँडचा मिळतो. पण शासनाच्या कारवाईसाठी किंवा शासनाच्या ॲडमिनिस्ट्रेशनसाठी या घराला एकाच कंट्रीच्या अंडर ॲडमिनिस्ट्रेट केलं जातं, कारण की मग तो त्याचा जो ओनर असतो, मालक जो असतो, तो ठरवू शकतो की तो त्याला कोणत्या देशाचा नागरिक वगैरे व्हायचं आहे आणि त्या देशामध्ये राहायचं आहे. पण त्या घराला बेसिकली दोन ॲड्रेस मिळून जातात. आहे का इंटरेस्टिंग गोष्ट, अशी गोष्ट आपल्याकडे पाहायला मिळणं थोडंसं अवघड आहे, राईट. तर अशा प्रकारे आपण इथलं पर्यटन, आपण इथल्या भरपूर साऱ्या गोष्टी पाहिल्यात. आपण खितॉन व्हिजिट केली, आपण ॲम्स्टरडॅम व्हिजिट केली, आपण रॉटरडॅममध्ये जाऊन क्यूब हाऊसेस बघितले, आपण तिथले सी पोर्ट वगैरे बघितलं, आपण झान्सी सांसच्या भरपूर साऱ्या विंडमिल्स बघितल्या, राईट. अशा प्रकारे आपली इथे फील्ड ट्रिप जी आहे वेगवेगळ्या ठिकाणी पाहण्याची, त्या लोकांना भेटण्याची, त्या लोकांचे सणवार, त्या लोकांचे लोकजीवन जे जसं आहे, त्यांचं खाणं पिणं वगैरे, हे गोष्ट पाहण्याची आपली ही फील्ड ट्रिप आहे, इथे ही संपतीये. डांकी आहे, डांकी म्हणजे थँक्यू, डच मध्ये याला थँक्यू म्हणतात. तर आपण एक गोष्ट करू, हा प्रदीप सर, हा आपण एक गोष्ट करू शकतो की मी तुम्हाला व्हर्च्युअली सगळे काही प्रेझेंटेशन वगैरे जसं करून दाखवले, एका प्रकारे आता मी काय करेन की माझा मोबाईल ऑन करतो, तुम्हाला त्यांना दाखवतो या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये कशा दाखवू शकतो, की काय काय बाहेर काय काय बघू शकतो. आता इथे सध्या सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि वातावरण सध्या सकाळी इथे सध्या 4 डिग्री टेम्परेचर आहे, थंडी आहे भरपूर, त्यामुळे मी तयारी करतो आणि तुम्हाला बाहेर काही दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि सध्या बाहेर पण वातावरण खूप थंड आहे, तर आपण एक शेवटची विजिट बाहेरची घेऊया तिथली आणि आपण कार्यक्रमाची सांगता करूयात. तर प्रदीप सर मला एक 2 ते 3 मिनिट द्या, मी तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओवरती बाहेर टाकतो. ओके.
ऐकू शकता सगळे? हा सर, येतोय आवाज. धन्यवाद सर. आता मी तयार झालो आहे बाहेर जाण्यासाठी. सध्याचं वेदर वगैरे पाहूयात आपण, बाहेरचे काही गोष्टी पाहूयात. सायकल मी तुम्हाला सांगितल्या, रस्ते वगैरे जे पाहिले आहेत सांगितले आहेत. बाहेर भरपूर थंडी आहे, त्यामुळे मी स्वेटर घालून तयार झालो आहे आणि आम्ही दोघं जण आता तुम्हाला बाहेर भेटण्यासाठी घेऊन जात आहोत.